शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा फेटाळण्यात आलेल्या आहेत. विलीनीकरणाची चर्चा नाहीये. जगताप शशिकांत शिंदे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. बैठकीतून बाहेर आलेल्या मंगलदास बांदल यांचा मात्र चर्चेला दुजोरा पाहायला मिळतो आहे. तर काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा मात्र फेटाळल्या आहेत. ग्राफिकच्या माध्यमातून आपण बघूयात. विलीन होण्याची चर्चा शरद पवार गटानं फेटाळली. प्रशांत जगताप आणि शशिकांत शिंदे यांच्याकडून अशी कुठलीही चर्चा सुरू नसल्याची माहिती. तर पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा सुरू आहे, लवकरच कळेल. बैठकीतून बाहेर आलेल्या मंगलदास बांदल यांचं मोठं वक्तव्य. मात्र मंगलदास बांदल यांचा आमच्या पक्षाशी संबंध नाही, जगताप यांच्याकडून स्पष्ट. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करणार अशा काही चर्चा आहेत का बैठकीमध्ये? आता तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे, पण चालू आहे, चर्चा चालू आहे. त्याप्रमाणे कळेल आपल्याला, लवकरच कळेल. थँक्यू. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करणार अशा काही चर्चा आहेत का बैठकीमध्ये? आता तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे, पण चालू आहे, चर्चा चालू आहे. त्याप्रमाणे कळेल आपल्याला, लवकरच कळेल. थँक्यू. माननीय सुप्रीम कोर्टाने आम्हाला येत्या 2-3 दिवसांमध्ये आमचं नाव आणि चिन्ह द्यावं, आणि ते नाव चिन्ह घेऊनच आम्ही आमची स्वतंत्र भूमिका, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी पार्टी होती, तेच अस्तित्व घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आमचं नाव, आमचं चिन्ह हे पवारसाहेब होतं, आहे आणि उद्यासुद्धा राहील. त्याच्यामुळे बाकीच्या ज्या काही चर्चा आहेत, या चर्चांना काही अर्थ नाही. या ठिकाणी कुठल्या दुसऱ्या पक्षात या ठिकाणी मर्ज होणे, दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढणे असा बिलकुल काही विषय नाही. अशी कुठल्याही प्रकारची अफवा नाही, अशी कुठल्याही प्रकारची चर्चा नाही. पक्षाची लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली बैठक होती, त्याचबरोबर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये जे मेळावे होणार आहेत, त्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये कशा प्रकारचा मेळावा करायचा, कशा पद्धतीने आपण अग्रभागी राहायचं, अशा प्रकारची फक्त चर्चा होती. कुठल्याही प्रकारचा विलीनीकरण वगैरे हा जो कुठला तुमच्याकडे विषय आलेला आहे, तसं काही झालेलं नाही. जाणून बुजून कोणी ही चर्चा फिरलेली आहे अशी कुठेही चर्चा नाही. काँग्रेसमध्ये बरोबर जायचा प्रश्नचित नाही. काँग्रेस आमची सहयोगी पार्टी आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आमची सहयोगी पार्टी आहेत. आम्ही तिघही मिळून निवडणुका लढणार आहोत आणि काँग्रेसबरोबर जायचा प्रश्नचित नाही. कुठेही चर्चा झाली नाही.